नेक्स्ट आर्टिकल इज कंट्रोलिंग ऑफ वेहिकुलर एयर पोल्यूशन केस स्टडी. व्हेइकल्समुळं होणारं जे एअर पोल्युशन आहे ते कमी करण्यासाठी आपण काय प्रयत्न केला. आपण याच्यापूर्वी जे बाकीचे पर्याय सांगितलेले आहेत ते तर आपण करतोय, परंतु प्रत्यक्षात हा प्रयत्न काय केला त्याची चर्चा आपण एका केस स्टडीच्या द्वारे करणार आहोत. इन 1990 Delhi ranked four among 41 cities of world. Highly polluted cities of world यांचं रँकिंग 1990 ला ज्यावेळी केलं गेलं त्यावेळी जगामधल्या सर्वात 41 सिटीज ज्या पोल्युटेड आहेत, हायली पोल्युटेड आहेत, त्याच्यामध्ये दिल्लीचा नंबर चौथा होता. चौथ्या रँकला दिल्ली होती. म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणावर पोल्युशन या दिल्लीमध्ये होतं. मग याच्या संदर्भात अनेक चर्चा झाल्यानंतर ही केस सुप्रीम कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टानं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला ऑर्डर केली आणि यावर काय पर्याय करता येईल बघा. आणि मग सर्वांनी विचार करून त्याच्यामध्ये एक पर्याय सुरू केला, कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस, म्हणजे सी एन जी आपण जे म्हणतो तो CNG, म्हणजे वाहनं आपण CNG वर चालवायची, पेट्रोल डिझेलवर नाही, असं ठरवलं. हे कधी? 2002 मध्ये. आता CNG वर चालवायची कारणं काय आहेत? एकतर पोल्युशन आपल्याला कमी करायचं हे तर मुख्य कारण आहे, परंतु त्याच्या बरोबरीनं काही फायदे असल्याशिवाय आपण करणार का? नाही. तर CNG चे फायदे काय? CNG बर्न्स इफिशियंटली, इट बर्न्स इफिशियंटली, फार इफिशियंटली ते बर्न होतं आणि त्यामधून व्हेरी लेस हायड्रोकार्बन्स और अनबर्न्ड लेफ्ट और रिमेन्स. म्हणजे जेवढा CNG आपण भरलेला आहे त्याच्यामधला त्याची इफिशियन्सी जास्त आहे बर्निंगची, फार कमी किंवा फार लिटल अमाऊंट अनबर्न राहतो. हा एक मोठा फायदा आहे. आज आपण पेट्रोल डिझेल वापरतोय, परंतु त्याच्यामधले बरेच हायड्रोकार्बन तसेच राहत आहेत, 100% त्यांचं बर्निंग होत नाही. हा प्रॉब्लम इथं नाही आहे, त्यामुळं CNG आपल्याला वापरणं जास्त सोयीचं आहे. सेकंड इज इट इज अ मोर चीपर. या पेट्रोल डिझेलच्या मानानं जास्त स्वस्त आहे, हे तर महत्त्वाचंच आहे, सर्वांना परवडलं पण पाहिजे. इट कॅनॉट सायफॉन्ड ऑफ बाय थ्यूज. म्हणजे आपण पाहतो पेट्रोल डिझेल याची चोरी होऊ शकते, वाहनामधलं सुद्धा पेट्रोल डिझेल काढून नेणे बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारची चोरी सुरू आहे, परंतु CNG अशा प्रकारे चोरी करता येत नाही. हाही महत्त्वाचा फायदा आहे. आणि पेट्रोल डिझेलमध्ये भेसळ करता येते, बट देर इज नो ॲडल्ट्रेशन.
याच्यामध्ये भेसळ करता येत नाही. पेट्रोल डिझेलमध्ये काहीतरी मिक्स करून तुम्ही भेसळ करू शक करू करतात लोक, परंतु याच्यामध्ये भेसळ वगैरे काही करता येत नाही. आणि यामुळं सी एन जीचा वापर सुरू झाला आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काही पॉलिसी राबवल्या. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक रोडमॅप बनवला. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक रोडमॅप बनवला, काही पॉलिसी यूज केल्या. जसं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मेक न्यू फ्युअल पॉलिसी त्यांनी तयार केली. न्यू फ्युअल पॉलिसी तयार केली, एक रोडमॅप बनवला त्यासाठी, एक रोडमॅप बनवला आणि त्याच्या मदतीनं फ्युअलचे नॉर्म्स बदलले. फ्युअलचे नॉर्म्स बदलले गेले. त्याच्यामध्ये मुख्यतः काय केलं, रिड्युसिंग सल्फर. कशावर भर दिला, रिड्युसिंग सल्फर. सल्फर त्यातला कमी करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर ॲरोमॅटिक्स जे आहेत ते पेट्रोल आणि डिझेलमध्ये, हे जे ॲरोमॅटिक्स आणि सल्फर जे आहेत त्यांचं प्रमाण कमी केलं, त्यांचं प्रमाण कमी केलं. त्याच्याबरोबरीनं आणखी इरो टू नॉर्म्स आता बदल चालले. इरो टू मध्ये आपण काय करतो, सल्फर कंट्रोल करतो. कंट्रोल्ड ॲट 350 ppm, 350 ppm डिझेलसाठी, आणि त्याचबरोबर 150 ppm फॉर पेट्रोल. त्याचबरोबर जे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स आहेत, ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आहेत किंवा हायड्रोकार्बन्स आहेत, जे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स आहेत त्या ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्सचं कॉन्सन्ट्रेशन 42% कॉन्सन्ट्रेशन इथं फ्युअलचं केलं. तर असेही प्रयत्न आपण केले आणि ते 40 according to roadmap, जो रोडमॅप आपण बनवला त्या रोडमॅपमध्ये हे सगळं होतं त्याच्यामध्ये. तर या रोडमॅपमध्ये या रोडमॅप प्रमाणे आपण काय केलं, सल्फरचं कॉन्सन्ट्रेशन 50 ppm फॉर पेट्रोल. पेट्रोलसाठी हे कॉन्सन्ट्रेशन 50 ppm आणलं आणि डिझेलसाठी हे कॉन्सन्ट्रेशन, डिझेलसाठी 35% हे कॉन्सन्ट्रेशन आपण आणलं. तर एवढं कॉन्सन्ट्रेशन आपण कमी केलं आणि त्याचबरोबर भारत टू जी स्टेज आहे त्यालाच आपण युरो टू म्हणतो. याचे नॉर्म्स बनवले आणि ते काही शहरांमध्ये ते अप्लाय केलं, मग कोणकोणती शहरं आहे त्याच्यामध्ये, दिल्ली आहे, त्यानंतर मुंबई आहे, हे तर महत्त्वाची शहरं आहेत, दिल्ली मुंबई, त्यानंतर चेन्नई नंतर बेंगलोर अहमदाबाद कानपूर
पुणे, सूरत, आगरा, सूरत, आगरा अशी जी शहर आहेत 4, 5, 6, 7, 8, 9 हैदराबाद अशी 11 शहर निवडली आणि तिथ हे भारत 2 स्टेज जी आहे ती लागू केली कधीपासून 1 एप्रिल 2005 भारत 2 फेज मध्ये जी बनवलेली नवीन ऑटोमोबाईल्स आहेत व्हेईकल्स आहेत त्या फेज मधले तिथ वापरला सांगितलं त्याप्रमाणे तिथ वापर सुरू झाला आणि त्यानंतर आता त्याच्यानंतर ऑल ऑटोमोबाईल्स ऑल ऑटोमोबाईल्स ऑफ पेट्रोल डिझेल पेट्रोल डिझेल युरो 3 चे स्पेसिफिकेशन जे स्पेसिफिकेशन्स आहेत हा त्याचं स्पेसिफिक इमिशन आहे युरो 3 प्रमाणे स्पेसिफिक इमिशन आहे हे इमिशन 11 सिटी मध्ये 11 सिटीज मध्ये 1 एप्रिल 2005 ला लागू केले त्याचे नॉर्म्स लागू केले आणि रेस्ट ऑफ कंट्री म्हणजे राहिलेला भाग जो आहे रेस्ट ऑफ कंट्री रेस्ट ऑफ कंट्री याच्यामध्ये युरो 3 स्टेज आहे रेस्ट ऑफ कंट्री मध्ये सुद्धा युरो 3 म्हणजे पोल्युशन कमीत कमी 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 करण्यासाठी हे नॉर्म सतत बदलत आपण चाललेलो आहोत आणि त्यामुळे काय घडलं दिल्लीमध्ये इथं CO2 आणि SO2चं कॉन्सन्ट्रेशन कमी 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 झालं आणि हा आपल्याला मोठा फायदा झालेला आहे म्हणजे जे फ्युअल आपण वापरतोय त्या फ्युअलमधून सल्फर म्हणा ॲरोमॅटिक्स यांचं प्रमाण आपण युरोच्या स्टेजमधून या भारत 2, 3, 4 या यांच्या मदतीनं आपण हे मिनिमाइज द एअर पोल्युशन यासाठी हे सगळे प्रयत्न करतोय आणि त्याचा फायदा असा झाला की त्याचा फायदा असा झाला आता समजा आपण युरो 4 स्टेज युरो 3चं झालं युरो 4 स्टेज आणली म्हणजे भारत 4 ही स्टेज आणलेली आहे आणि ही युरो 4 स्टेज जी आहे ती 1 एप्रिल 2010 पासून लागू केलेली आहे राहिलेल्या देशाच्या भागामध्ये युरो 3 आहे आणखी पण महत्त्वाच्या शहरांमध्ये युरो 2 युरो 4 आपण अंमलात आणलेला आहे तर अशा प्रकारे आपण पोल्युशन मिनिमाइज करण्यासाठी विशेष प्रयत्न करतो आता ज्या शहरांमध्ये जास्त व्हेईकल्स आहेत जसं दिल्लीचे व्हेईकल्स विचारात घेतले तर ते गुजरातचे टोटल आणि पश्चिम बंगालची टोटल केली तरीसुद्धा त्याच्यापेक्षा जास्त व्हेईकल्स दिल्लीमध्ये आहेत त्यामुळं जिथं व्हेईकल जास्त तिथं समस्याही जास्त आहेत पोल्युशनही जास्त आहे आणि याबरोबरच एअर प्रिव्हेन्शन कंट्रोल पोल्युशन कंट्रोल एअर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल पोल्युशन एअर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन हा ॲक्ट जो आहे
1981चा ऍक्ट आहे, त्याच्याप्रमाणे पण आपण काम करतोय. अशा प्रकारे आपण एक केस सांगितली, म्हणजे दिल्लीमध्ये घडलं काय. आता हे बाकीचे डिटेल्स छोटे छोटे पॉईंट्स आहेत, त्यातले आपल्याला जेवढे शक्य आहेत तेवढे लक्षात ठेवा. परंतु बेस काय, पूर्वी दिल्लीमध्ये फार मोठं एअर पोल्युशन होतं, परंतु आपण CNGचा वापर केला. Euro 2, Euro 3, Euro 4 या पोल्युशन मिनिमाइज करणाऱ्या स्ट्रॅटेजीज आपण वापरल्या आणि त्यामुळं दिल्लीचं पोल्युशन आपण बऱ्याच प्रमाणात CO2 आणि SO2 पोल्युशन जे आहे ते कमी करण्यासाठी यामुळं आपल्याला मदत झाली, असा याचा अर्थ आहे. आता याच्याबरोबरीनं जसं एअर पोल्युशनची समस्या आहे, आता या एअर पोल्युशनच्या समस्येमध्येच नॉईस पोल्युशन जे आहे ते याच्यामध्येच घेतलेलं आहे. नॉईस पोल्युशन ही सुद्धा एक मोठी गंभीर समस्या आहे. नॉईस पोल्युशन किंवा साऊंड पोल्युशन म्हणू आपण, ही पण फार मोठी समस्या आता होऊ लागलेली आहे. आपल्या इयरची कॅपॅसिटी जी आहे ती 80 डेसिबल, एवढी कॅपॅसिटी आपल्या कानाची ऐकण्याची आहे. याच्यापेक्षा जास्त मोठा आवाज जर येत असेल तर तो आपल्या इयरड्रमसाठी, हां, टिम्फॅनम वगैरे किंवा कानासाठी अतिशय घातक आहे. आणि आपण जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला हे लक्षात येईल की जे एरोप्लेन्स आहेत, त्यानंतर जेट्स आहेत, जे काही अशा प्रकारचे आता विमानं म्हणा जेट्स म्हणा हे सगळे आपण वापरतोय, तर त्यांच्यामधून 150 डेसिबल एवढा साऊंड, एवढा नॉईस त्यामध्ये आहे. आणि मग याच्यामुळं फार मोठ्या समस्या त्या एरियामध्ये, आणि हे सतत कधीतरी आपल्याकडं तशा प्रकारचे जेट्स वगैरे कधीतरी येतात, त्यामुळं काही नाही, परंतु ज्या ठिकाणी रेग्युलर होतं हे, हा, विमानतळाच्या आसपासचा जो परिसर आहे तिथं फार मोठी समस्या आहे. म्हणजे त्या ठिकाणी सायकोलॉजिकल डिसऑर्डरचं प्रमाण जास्त आहे. सायकोलॉजिकल आहे, त्याचबरोबर फिजिओलॉजिकल प्रॉब्लेम्स त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर क्रिएट होत आहेत. त्याचबरोबर स्लीपनेसनेस डिसिजेस आहे, स्लीपनेसनेस आहे म्हणा, हार्टबीट वाढत आहेत, म्हणजे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स मोठ्या प्रमाणावर आढळतात. त्याचबरोबर फिजिओलॉजिकल डिसऑर्डर मोठ्या प्रमाणावर आढळतात. जिथं हा एरिया आहे, म्हणजे जिथं हा एरिया आहे त्या ठिकाणची परिस्थिती अशा प्रकारची आहे. त्यानंतर स्लीपनेसनेस, झोपेची समस्या, तिथं मोठ्या प्रमाणावर जाणवते. हार्टबीट, हार्टबीट मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी वाढत आहेत. हार्टबीट मोठ्या प्रमाणावर, हार्टबीटचा रेट त्या एरियामध्ये वाढतोय. झोपेची समस्या मोठी निर्माण झालेली आहे. फिजिओलॉजिकल प्रॉब्लेम्स तिथं निर्माण झालेले आहेत. सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स त्या एरियामध्ये राहणारे जे ह्युमन्स आहेत त्या ह्युमनमध्ये या समस्या निर्माण होतात. त्यामुळं आपल्याला नॉईस पोल्युशनचा सुद्धा विचार करण्याची गरज आहे. आपण आता काय केलं आहे, रूल्स तयार केलेले आहेत, हां, आणि त्या रूल्सनुसार समजा हॉस्पिटल असेल, तिथून जाताना हॉर्नसुद्धा वाजवायचे नाहीत. त्याचबरोबर समजा स्कूल असेल, त्या ठिकाणी हॉर्न्स वाजवायचे नाहीत. त्यानंतर लाऊडस्पीकर आहेत,
त्याची मर्यादा त्याची वेळ ठरवून दिलेली आहे. त्याचबरोबर आता आपल्याकडे बघा, समारंभ असले की डॉल्बीचा आपण वापर करतो, पण त्या डॉल्बीमुळं आपल्यामध्ये किती मोठा प्रॉब्लेम होतो हे कुणीही पाहत नाही. म्हणून आत्ता गव्हर्नमेंटने डॉल्बीचा वापर करण्यावर बंदी आणलेली आहे, कारण नॉईस पोल्युशन हे सुद्धा आपल्यासाठी अतिशय घातक ठरत चाललेलं आहे. सो दिस इज अबाउट एअर पोल्युशन. थँक्यू व्हेरी मच.